रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाइन स्कूल एजुकेशन 2021-22, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, मी विषय शिक्षक प्राध्यापक किशोर जाधव, विषय इतिहास इयत्ता 11वी। आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब। विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या भागामध्ये आपण 16 महाजनपदे आणि 16 महाजनपदांच्या राजधान्या किंवा 16 महाजनपदामध्ये जी महत्त्वाची नगरे होती त्या नगरांची माहिती आपण पाठीमागच्या भागामध्ये पाहिलेली आहे। आज आपण भारतातील दुसरे नागरीकरण हे जे आपलं 6वं प्रकरण आहे, या 6व्या प्रकरणातील चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे महाजन पदामधील राज्य व्यवस्था आणि श्रेणी व्यवस्था याची माहिती पाहणार आहोत। सुरुवातीला आपण महाजन पदामधील राज्य व्यवस्था कशा प्रकारची होती याची माहिती पाहू। त्यामध्ये पहिला आहे राज्याचे प्रकार, म्हणजेच महाजन पदाच्या कालखंडामध्ये जे राज्य होती त्या राज्यांचे प्रकार कोणते होते। तर राज्य, स्वराज्य, भौज्य, वैराज्य, महाराज्य आणि साम्राज्य, तसेच पारमेष्ठेय असे राज्यांचे विविध प्रकार असल्याचा उल्लेख आपणाला दिसून येतो। म्हणजेच 16 महाजनपदाच्या कालखंडामध्ये राज्य, स्वराज्य, भौज्य, वैराज्य, महाराज्य, साम्राज्य, पारमेष्ठेय असे विविध राज्यांचे प्रकार आपणाला दिसून येतात। त्यानंतर जर आपण पाहिलं शतपथ ब्राह्मण या ग्रंथात या राज्य आणि साम्राज्य या प्रकारच्या यज्ञ संस्थेच्या अनुषंगाने स्पष्टीकरण येते। म्हणजेच शतपथ ब्राह्मण या ग्रंथामध्ये आपणाला या राज्यांच्या प्रकाराची माहिती मिळते। त्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसरं आहे ते म्हणजे राजपद। आता राजपदाचा जर आपण विचार केला तर राजपद या ग्रंथानुसार राजा हा राज्याचा अधिपती असून राजाने वाजपेय यज्ञ केल्यानंतरच साम्राज्य पदाची प्राप्ती होते। म्हणजेच राजपद या ग्रंथानुसार राजा हा राज्याचा सर्वश्रेष्ठ होता, अधिपती होता, त्याने वाजपेय यज्ञ केल्यानंतरच राजाला साम्राज्य पदाची प्राप्ती होत असे। राजा हा नेहमीच साम्राज्य या श्रेष्ठ पदाचा अभिलाषी असून राजा हे पद कनिष्ठ होते। आता राजाच्या बाबतीत असा एक संकेत होता की राजा हा क्षत्रिय वर्गातील असावा, ब्राह्मणाने राजेपद ग्रहण करू नये असा एक संकेत होता। आता याला काही अपवाद आहेत, परंतु राजाच्या बाबतीत असा संकेत होता की राजा हा क्षत्रिय वंशातीलच किंवा क्षत्रिय वर्गातीलच असावा, ब्राह्मणाने कोणत्याही परिस्थितीत राजपद ग्रहण करू नये असा एक संकेत होता, परंतु त्याला काही अपवाद ठरले आहेत। राजपद हे बहुधा वंश परंपरेने मिळत असे। वंश परंपरेने म्हणजे राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाला, त्याच्यानंतर त्याच्या मुलाला, अशा वंश परंपरेने राजपद मिळत होते। पण काही वेळा राजाची निवड लोकांच्या कडून केली जात होती असंही आपणाला दिसून येते।
म्हणजेच राजपद हे वंश परंपरेने असले तरी सुद्धा काही वेळा राजाची निवड लोकांच्या कडून केली जात होती असं आपणाला दिसून येते. त्यानंतर असं आपल्या लक्षात येतं की राजाच्या ज्येष्ठ पत्नीला राजमहिषी या नावानं ओळखलं जात होतं. म्हणजे राजाच्या ज्या अनेक पत्नी होत्या त्या सर्व पत्नीमधील सर्वात ज्येष्ठ पत्नीला राजमहिषी या नावानं ओळखले जाई. त्याचप्रमाणे राजा सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करीत असे. म्हणजेच राजा आपलं सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी अनेक वेळा अनेक राजांनी अश्वमेध यज्ञ केल्याची उदाहरणे आपणाला दिसून येतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 16 महाजन पदाच्या कालखंडामध्ये जो राजा होता त्या राजाला कोणते अधिकार होते ते आपण पाहू. त्यामध्ये पहिला आहे राजाचा प्रजेवर संपूर्ण अधिकार होता. म्हणजे राजाच्या राज्यातील जी प्रजा होती त्या प्रजेवर राजाचा पूर्ण अधिकार होता. परंतु राजाचा प्रजेवर पूर्ण अधिकार असला तरी सुद्धा राजाची सत्ता अनियंत्रित नव्हती. म्हणजेच राजावर नियंत्रण होते. आता जर आपण पाहिलं तर राजा पुरोहित सेनानी अमात्य व ग्रामणी म्हणजे गावचा प्रमुख इत्यादीच्या सल्ल्याने राजा निर्णय घेत असे. म्हणजेच राजाला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर राजा पुरोहित सेनानी अमात्य व ग्रामणी या अधिकाऱ्यांचा सल्ला घेत असे. त्याचप्रमाणे गावामध्ये जी जनांची समिती आणि परिषद होती काही वेळा राजा जनांची समिती आणि परिषद भरून निर्णय घेत असे. म्हणजे काही निर्णय घेताना समिती आणि परिषद यांचाही सल्ला घेतला जात होता. समिती व परिषद राजाला पदावरून दूर करण्याचा निर्णय घेऊ शकत असे. म्हणजेच समिती किंवा परिषद यांना जर वाटलं तर समिती व परिषद राजाला त्याच्या पदावरून दूर करू शकत होते. तो त्यांना अधिकार होता. म्हणजे सध्या ग्रामसभेला जसा अधिकार आहे की सरपंच पदाला पदावरून दूर करण्यासाठी राज्य ग्रामसभेला अधिकार आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी समिती व परिषदेला राजाला पदावरून दूर करण्याचा अधिकार होता. त्यानंतर जर कराच्या बाबतीत आपण विचार केला, कर हा प्रजेकडून किती घ्यायचा, राज्याचा कोणता भूभाग दान करायचा याचा निर्णय राजा घेत असे. म्हणजेच प्रजेकडून किती कर वसूल करायचा, त्याचप्रमाणे आपल्या राज्यातील कोणता भूभाग किंवा प्रदेश दान करायचा याचा सर्वस्वी निर्णय राजा घेत असे असं आपणाला दिसून येते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आपण हा प्रकार पाहिला तो राज्य व्यवस्था. तर दुसरा आहे श्रेणी व्यवस्था. तर श्रेणी म्हणजेच संघटना. तर आपण जर 16 महाजन पदाच्या कालखंडाचा विचार केला तर व्यवसायाप्रमाणे समाजात विविध श्रेणी अस्तित्वात होत्या. म्हणजे प्रत्येक व्यवसायाची श्रेणी होती. म्हणजेच संघटना होती. त्यामध्ये शेती करणारे, पशुपालन करणारे, व्यापारी, कारागीर अशा श्रेणी राज्याच्या समृद्धीसाठी काम करीत असे. म्हणजेच व्यावसायिकांच्या विविध श्रेण्या होत्या.
या श्रेण्या किंवा श्रेणी राज्याच्या समृद्धीसाठी काम करीत असल्याचे आपणाला दिसून येते. तर या श्रेणीमध्ये काम करणारे जे लोक होते त्यामध्ये दोन प्रकार होते. त्यामध्ये वेतनावर काम करणाऱ्या बाहेरील कामगारांना कर्मकार, तर विना वेतन काम करणाऱ्यांना दास असे म्हटले जात होते. म्हणजेच व्यावसायिकांच्या या ज्या श्रेण्या होत्या या श्रेण्यामध्ये वेतनावर म्हणजेच पगारावर काम करणाऱ्या बाहेरील कामगारांना कर्मकार, तर विना वेतन म्हणजेच कोणताही पगार न घेता काम करणाऱ्या कामगारांना दास या नावानं ओळखलं जात असे. म्हणजेच श्रेणीमध्ये काम करणारे जे कामगार होते त्यांचे दोन प्रकार होते, एक आहे कर्मकार आणि दुसरा आहे दास. आता जर आपण पाहिलं तर कारागिरांच्या ज्या श्रेणी होत्या त्या श्रेणीच्या प्रमुखाला ज्येष्ठ क, तर व्यापाऱ्यांच्या ज्या श्रेणी होत्या त्या व्यापाऱ्यांच्या श्रेणी प्रमुखास श्रेष्ठी असं म्हटलं जात होत. म्हणजेच कारागिरांच्या श्रेणी प्रमुखास ज्येष्ठ, तर व्यापाऱ्यांच्या श्रेणी प्रमुखास ज्येष्ठी या नावानं ओळखलं जात होत असं आपणाला दिसून येते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ज्या श्रेणी होत्या त्या श्रेणींची वैशिष्ट्ये काय होती, तर प्रत्येक श्रेणींची विशिष्ट पद्धतीची रचना व कार्यपद्धती होती. म्हणजेच व्यावसायिकांच्या ज्या श्रेणी होत्या त्या श्रेणींची विशिष्ट पद्धत, रचना आणि कार्यपद्धती होती. स्थान परत्वे त्यांचे संघटन असून व्यवसाय कौशल्याचे वंश परंपरेने हस्तांतरण होत असे. म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे व्यवसायाचे कौशल्य दिले जात होते असं आपणाला दिसून येते. त्याचप्रमाणे श्रेणींचे स्वतःचे नियम असल्याने त्याची रचना बंदिस्त स्वरूपाची होती. म्हणजेच श्रेणींचे स्वतःचे नियम होते आणि त्या नियमामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल करता येत नव्हता. त्यामुळं श्रेणींचे नियम हे बंदिस्त स्वरूपाचे होते असं आपणाला दिसून येते. श्रेणींच्या बंदिस्त स्वरूपातूनच पुढे जाती व्यवस्था उदयास आलेली आपणाला दिसून येते. तर अशा प्रकारची ही श्रेणींची वैशिष्ट्ये आपणाला सांगता येतील. त्यानंतर जर आपण पाहिलं तर श्रेणी व्यवस्थेचे महत्व, आता 16 महाजन पदाच्या काळात ज्या श्रेणी होत्या त्या श्रेणी व्यवस्थेला काय महत्व होतं, तर आपण पाहिलं तर मौर्य काळात श्रेणी व्यवस्थेला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व्यवहारात विशेष महत्व होते. म्हणजेच श्रेणींना राजकीय, सामाजिक, आर्थिक व्यवहारात विशेष महत्व असल्याचे दिसून येते. कौटिल्याच्या मते श्रेणीवर राजाचे नियंत्रण असणे महत्वाचे होते. जे कौटिल्य या विद्वानाच्या मते श्रेणी ज्या होत्या त्या श्रेणीवरती राजाचे नियंत्रण असणे गरजेचे होते. कारण श्रेणीच्या माध्यमातूनच सत्ता सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकते असं त्याला वाटत होतं. म्हणजेच श्रेणींच्या माध्यमातूनच सत्ता सामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवायची असेल तर श्रेणीवरती राजाचं नियंत्रण असणे गरजेचे होते असे मत कौटिल्यानं मांडलेले दिसून येते. आता जर आपण मौर्य काळाचा विचार केला तर मौर्य काळात
रस्ते व दळणवळणाच्या सुव्यवस्थेमुळे व्यापार व वाहतूक सुकर झाली होती. म्हणजेच मौर्य राजांच्या काळात मोठ्या प्रमाणात रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधा केलेल्या आपणाला दिसून येतात. आणि रस्ते आणि दळणवळणांच्या सुविधामुळेच मोठ्या प्रमाणात व्यापार वाढला असं आपणाला दिसून येते. त्याचप्रमाणे वाहतूक सुलभ झालेली आपणाला दिसून येते. आणि त्याचा परिणाम म्हणजे श्रेणीच्या विकासाला पोषक झाली, जे श्रेणींचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. व्यापार वाढीमुळे आणि वाहतुकीच्या व्यवस्थेमुळे या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात श्रेणींचा विकास झालेला आपणाला दिसून येतो. त्यानंतर जर आपण पाहिलं तर उत्पादन आणि व्यापार या खेरीज श्रेणी आपल्या निधीतून समाज उपयोगी कामे करीत असेल. म्हणजे काही श्रेणी व्यवसायाबरोबरच समाजासाठी उपयोगी असणारे अनेक कामे या श्रेणींच्या मार्फत केली जात होती असंही आपणाला दिसून येते. म्हणजे श्रेणी ह्या फक्त व्यवसाय किंवा व्यापार करत नव्हत्या, तर अनेक वेळा या श्रेणी म्हणजेच संघटना आपल्या निधीतून समाजाच्या कल्याणकारी योजना आखत असे आपणाला दिसून येते. त्याचप्रमाणे श्रेणी गरजूंना दानधर्म आणि माफक दराने कर्जही देत असत. म्हणजेच श्रेणी काही वेळा गरज असेल त्या लोकांना दानधर्म करीत असे, काही वेळा माफक दराने कर्जही दिली जात होती. म्हणजेच श्रेणीच्या माध्यमातून समाज उपयोगी कामे केली जात होती, गरजूंना दानधर्म केला जात होता. त्याचप्रमाणे ज्यांना कर्जाची गरज आहे अशा लोकांना माफक दराने कर्जही पुरवठा या श्रेणींच्या माध्यमातून केला जात होता असं आपणाला दिसून येते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर श्रेणींची स्वायत्तता, आता ज्या श्रेणी होत्या त्यांना सुद्धा काही कायदे होते, त्यांना काही स्वातंत्र्य होती असं आपणाला दिसून येते. तर आपण जर पाहिलं तर श्रेणींच्या कार्यपद्धतीवर राजाचे नियंत्रण असले तरी त्याच्या कार्यपद्धतीत राजा ढवळाढवळ करीत नसे. म्हणजे श्रेणीवर राजाचे नियंत्रण होते, परंतु राजा श्रेणीच्या कार्यपद्धतीत ढवळाढवळ करीत नसे किंवा हस्तक्षेप करीत नसे असं आपणाला दिसून येते. श्रेणीमार्फत होणारे उत्पादन, त्याचे आर्थिक व्यवहार, त्याच्या परंपरा याच्या नोंदी केल्या जात होत्या. म्हणजेच श्रेणींच्या मार्फत जे उत्पादन केले जात होते किंवा आर्थिक व्यवहार केले जात होते याची सर्व माहिती ठेवली जात होती असं आपणाला दिसून येते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर श्रेणीतील सदस्य आणि कर्मकार यांच्यातील परस्पर संबंध उत्पादित मालाची किंमत ठरविणे याबाबत प्रत्येक श्रेणीचे स्वतंत्र नियम होते. म्हणजेच कर्मकार म्हणजेच जे कामगार होते पगारावर काम करणारे, त्याचप्रमाणे श्रेणीतील सदस्य यांच्यातील परस्पर संबंध कसे असावेत, उत्पादित मालाची किंमत किती असावी याबाबत प्रत्येक श्रेणीचे स्वतंत्र नियम होते. म्हणजेच श्रेणी स्वायत्त होत्या असं आपणाला दिसून येते. म्हणजे प्रत्येक श्रेणींचे वेगवेगळे नियम होते असं आपणाला दिसून येतं. श्रेणींच्या संदर्भात जर पाहिलं तर श्रेणींच्या संदर्भात निर्णय घेताना राजा श्रेणींच्या प्रतिनिधींचा सल्ला घेत असे. म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल की राजाला जर सल्ला घ्यायचा असेल तर राजा
श्रेणींच्या सहाय्याने सल्ला घेत असे असं आपणाला दिसून येतं. तर अशा प्रकारे आपण 16 महाजन पदातील राज्य व्यवस्था आणि श्रेणी व्यवस्था याची माहिती पाहिली. धन्यवाद.